न्यूज वसा जनसेवेचा गेल्या अनेक दिवसांपासून सिटी न्यूज अमरावती येथील जिजाऊ कमर्शियल बँकेमध्ये जे काही घोटाळे आणि गैरव्यवहार होत आहेत ते कार्य करीत आहे पत्रकारितेतील एक जबाबदार घटक म्हणून आम्ही हे सर्व काही मांडत आहोत यातूनच आमचा हाच उद्देश आहे की या बँकेत होणाऱ्या घोटाळ्यांना लगाम लागावा आणि घोटाळे बाजारांवर कठोर कारवाई केली जावी मात्र हे होण्याऐवजी बँकेचे अध्यक्ष श्री कोठाळे आणि त्यांच्या कंपुतील लोक आता सिटी न्यूजवरच खोटे नाटे आरोप करून बाष्पळ नोटीसी पाठवून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत मात्र असल्या बाष्कळ आणि तकलादू नोटीसीद्वारे सिटी न्यूज आपला निर्भीड पत्रकारितेचा वसा कधीही सोडणार नाही हे आम्ही आज या माध्यमातून ठणकावून सांगत आहोत अमरावती येथील जिजाऊ कमर्शियल ऑपरेटिव्ह बँकेने आपले शेगाव येथील कर्जदार दिगंबर पुरी यांच्याकडून कर्ज वसूल करताना जी काही भयंकर अमानुष अशी कारवाई केलेली आहे त्या संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही वृत्तमालिका प्रसारित करत आहोत हे काम करीत असताना सिटी न्यूजकडे विभिन्न स्रोतांमधून माहिती आली की अमरावती जिजाऊ कमर्शियल बँकेत विविध प्रकारचे घोटाळे सुरू आहेत ज्यातून बँकेचे अध्यक्ष कोठाळे आणि त्यांचे संचालक मर्जीतील अधिकारी हे आपल्या तुंबड्या काम करीत आहेत तेव्हापासून सिटी न्यूजच्या वतीने मालिकेतून विभिन्न प्रकारचे बँकेत होत असलेले घोटाळे बाहेर काढण्याचे कार्य करीत आहेत याच विरोधामध्ये बँकेचे अध्यक्ष श्री कोठाळे यांनी सातत्याने चुकीची माहिती देऊन सिटी न्यूजची ही मालिका दाबण्याचा किंवा खोटी असल्याचे दाखवण्याचा खटाटोप चालवला आहे सिटी न्यूजकडे त्यांनी विविध मार्गांनी खोटी माहिती देण्याचा प्रयत्न केला मात्र सिटी न्यूजने पूर्ण पुराव्यांनी अमरावती जिजाऊ कमर्शियल बँकेत सुरू असलेल्या घोटाळ्यांची माहिती प्रसारित केली आजवर राजरोसपणे केलेले घोटाळे आता उघड व्हायला लागल्याने श्री कोठाळे आणि त्यांच्या कंपूच्या पायाखालची वाळू सरकायला लागली काहीही करून हे घोटाळे दाबायचे असा चंग बांधलेल्या कोठाळे अँड कंपूने मग सिटी न्यूजचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला त्यासाठी त्यांनी सिटी न्यूजकडे वकिलांमार्फत नोटीस पाठवली या नोटिसीमध्ये दे देखील त्यांनी लिहिलेली माहिती आहे की चुकीची असल्याचा आमचा दावा आहे शेगाव येथील पीडित दिगंबर पुरी यांनी साठ लाख रुपयांच्या कर्जाच्या मोबदल्यात नव्याण्णव लाखांपेक्षा जास्त रक्कम कर्ज खात्यात भरलेली असतानाही त्यांचे घर घरातील जीवनावश्यक साहित्य सोन्या चांदीचे दागिने स्त्रीधन कपडे नगदी सर्व काही दरोडा टाकून लुटून नेले शिवाय पुरी यांच्या प्लॉटच्या विक्रीतून आलेले पैसे स्वतःच्या घशात घातले आता हे सर्व पाप बाहेर येऊ लागल्यानंतर मग काहीही करून सिटी न्यूज हे प्रयत्न दडपण्यासाठी हा नोटीसेचा प्रकार आहे विशेष म्हणजे बँके वतीने त्यांचे तथाकथित सीईओ श्री नाशिककर यांनी वकिलाच्या माध्यमातून ही नोटीस बजावली मुळात नाशिककर हे कोणत्या आदेशाने बँकेचे सीईओ झालेत हे कोणालाच माहित नाही सहकारी बँकेच्या सीईओ ची नियुक्ती ही रिझर्व्ह बँकेकडून मंजूर करून घ्यावी लागते मात्र नाशिककर हे सध्या अमरावती जिजाऊ कमर्शियल बँकेचे अनधिकृत सीईओ आहेत या सी नोटीस देण्याचा अधिकार कोणी दिला हेही महत्वाचा आहे विशेष म्हणजे जी नोटीस सिटी न्यूजला देण्यात आली आहे त्यात अत्यंत चुकीची आणि असब्द माहिती देण्यात आली आहे सिटी न्यूजने या मालिकेतील प्रत्येक बातमी ही नियम कायद्याचे पालन करीत पीडितांना दिलेल्या पुराव्यानुसार सत्य परिस्थिती मांडण्यासाठी प्रसारित केली मात्र जो आपल्या चुका काढतो त्याच्या विरोधात भूमिका घ्यायची असा प्रताप सध्या श्री कोठाळे आणि त्यांचा कम्फू करीत आहे मात्र अशा प्रकारच्या फालतू आणि सिटी न्यूज कधीही थारा देत नाही पुरी यांच्या प्रकरणात सर्व नियम धाब्यावर बसून न्यायालयाचा अवमान करून आणि कायदेशीर मार्गाने मोडतोड करण्यात आलेली आहे मात्र या नोटीसीत जिजाऊ कमर्शियल बँकेच्या वतीने करण्यात आलेली कारवाई ही पूर्णपणे कायद्याला चोर द्या सहकारी जर नोटीस द्यावयाची असेल तर त्यासाठी संचालक मंडळाची बैठक होऊन त्यामध्ये ठराव पारित करावा लागतो सतरा मार्च दोन हजार बावीसला कोणाचा कोणता कार्यकाळ संपला हे उलगडले पुढील सत्रात असो सिटी न्यूजला आलेल्या नोटीसीमध्ये अशा प्रकारचा कोणत्याही कार्यवाही बँकेकडून करण्यात आली नसण्याची शक्यता आहे त्यामुळे आता अमरावती जिजाऊ कमर्शियल बँकेचे अध्यक्ष श्री कोठळे यांना आम्ही सांगू इच्छितो की तु... तुम्ही कितीही तुमच्या भ्रष्टाचार झाकण्याचा प्रयत्न केला तरी तो आता लपणार नाही कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा थांबत नसतो अमरावतीच्या जिजाऊ कमर्शियल बँकेचे खातेदार ठेवीदार भागधारक या सर्वांच्या हिताच्या दृष्टीने सिटी न्यूजच्या वतीने या बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाचे सुरू असलेले भ्रष्टाचार आम्ही उघड करण्याचा प्रयत्न करीत आहोत जेणेकरून कोणाचेही नुकसान व्हायला नको समाजामध्ये कुठेही काहीही चुकीचे चाललेले असेल तर त्यावर बोट ठेवून तो गैरप्रकार उघडकीस आणणे हे पत्रकारितेचे आमचे व्रत आहे आणि आम्ही केल्याशिवाय सोडणार नाही जोपर्यंत अमरावती जिजाऊ कमर्शियल बँकेत विभिन्न प्रकारचे घोटाळे करणारे अध्यक्ष आणि संचालकांवर कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचा हा अखंडपणे सुरूच राहणार आहे कोणी कितीही कायदेशीर नोटीस देण्याचा प्रयत्न केला तर सिटी न्यूजचा आवाज कधी दाबला जाणार नाही हे अमरावती जिजाऊ कमर्शियल बँकेत घोटाळे करणाऱ्यांनी चांगल्या प्रकारे समजून घ्यावे ते त्यांच्याही तेवढ्याच हिताचे आहे जोपर्यंत पीडित पुरी यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोड दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत तो हे सत्र सुरूच राहणार आहे सिटी न्यूज बुलढाणा